भाजपच्या 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झालेली आहे. भाजपकडून एकूण 146 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आणि तिसऱ्या यादीत 3 आमदारांचा पत्ता कट करण्यात आलाय. किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. भारती लवेकर वर्सोवा मधून, सुरेश धस यांना आष्टी मधून उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या तिसऱ्या यादीत 3 आमदारांचा पत्ता कट, नवीन चेहऱ्यांना संधी. नागपूर मध्यमधून विद्यमान आमदार विकास कुंभारेंचं तिकीट कापलं, प्रवीण दटकेंना उमेदवारी. आर्वीच्या दादाराव केसे यांचा पत्ता कट, सुमित वानखेडेंना उमेदवारी. आरडीच्या संदीप दुर्वेंचं तिकीट कापलं, राजू तोडसाम यांना तिकीट. मुनगंटीवारांचा विरोध डावलून किशोर जोरगेवारांना चंद्रपूर मधून उमेदवारी. मुंबईतून घाटकोपर पूर्वमधून इच्छुक प्रकाश मेहतांना उमेदवारी नाकारली, पराग शहांना पुन्हा संधी. बोरीवलीतून इच्छुक गोपाळ शेट्टींना उमेदवारी नाकारली, संजय उपाध्याय यांना तिकीट. मुंबईच्या वर्सोव्यातून भारती लवेकरांना पुन्हा उमेदवारी जाहीर. मोर्शीतून अजित पवारांचे देवेंद्र भुयार उमेदवार असताना भाजपनेही उमेश यावलकरांना तिकीट दिलं, वादाची चिन्ह. कराड उत्तरची जागा भाजपनं अजित पवार गटाकडून आपल्याकडे ठेवली, मनोज घोरपडेंना उमेदवारी जाहीर. आष्टीची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जागा भाजपच्या वाटेला, सुरेश धस यांना उमेदवारी. लातूर काँग्रेसमधून आलेल्या अर्चना पाटील चाकूरकरांना उमेदवारी दिली.